सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. सी के मराठी. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील तुरची येथे उभयरिंगण सोहळा पार पडला. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून देशात ओळखले जाते. याच संतांच्या भूमी तासगाव येथील तुरची येथे उभारिंगण सोहळा पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन युवा नेते व स्वर्गवासी आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गावातून पायी दिंडी काढण्यात आली. या दिंडीत महिलांची उपस्थिती लाक्षणिक होती. संत बाळूमामा मंदिर तुरचीच्या वतीने गेली 13 वर्षे अव्याहतपणे हे पारायण सप्ताहाचे आयोजन केले जाते. या समारोहाच्या पालखी आणि रिंगण सोहळ्यासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. महिला मुली तुळशी वृंदावन घेऊन माऊलींचा उद्घोष करीत होत्या. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि धनगरी ढोलचा ताल वातावरण प्रफुल्लित करीत होते. प्रमुख मार्गावर उत्स्फूर्तपणे नागरिक भक्तांनी दुतर्फा पालखीचे स्वागत केलं. सुरुवातीला पालखी आणि दिंडी सोहळ्याचे उद्घाटन युवा नेते रोहित आर आर पाटील यांनी केले. समारोप निमित्ताने रिंगण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, सांगली, कवठे मांका. तुरची येथे आम्ही या पारायण सोहळ्याला आणि पालखी सोहळ्याला उपस्थित आहोत. आज ही बाळूमामांच्या पालखीसाठी मतदारसंघातून आणि राज्यभरातून भक्तगण जमलेले आहेत. मला सांगायला आनंद होतो की आपल्याच मतदारसंघामध्ये मानाचं जे आरेवाडीचं विरूपाचं मंदिर आहे त्यासाठी स्वर्गीय आबांनी पाया रचला. 8 कोटी रुपये आबास्थानं आणले होते आणि आबांच्या पश्चात त्या भागाचं सुशोभीकरण व्हावं आणि भक्तांना सुखसुविधा सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून ताईंच्या फंडातून सुद्धा 3 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. आणि बिरोबाकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यासुद्धा आज आदरणीय ताईंच्या शिफारसीतून मंजूर आहे. तुरचीतल्या याही मंदिराला आदरणीय ताईंनी फंड दिलेला आहे. त्यामुळे मोठ्या चांगल्या भावनेने आणि भक्त भावनेने आज इथे लोक जमलेले आहेत. मी या सर्वांच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. हा सोहळा चालू झाला. बाळोबा मंदिर तुरची यांच्या वतीनं गेली 13 वर्षे पालखी सोहळा आणि पारायण सोहळा या ठिकाणी पारायण सोहळा, रिंगण सोहळा आणि पालखी सोहळा संपन्न होतो. गेली 13 वर्षे अविरतपणे हा सोहळा चालू आहे. यावर्षी सुद्धा अतिशय भक्तिभावानं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी सकाळी पालखीच्या उद्घाटनासाठी आरारबांचे चिरंजीव रोहितदादा उपस्थित राहिले. या तालुक्यातील बरेच अधिकारी उपस्थित राहिले, पदाधिकारी उपस्थित राहिले आणि फार मोठ्या प्रमाणात हा पालखीची मिरवणूक आणि हा रिंगण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. उभं रिंगण, गोल रिंगण हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी माऊलीच्या आश्रमात या ठिकाणी कार्यक्रम करत असतात आणि आत्ता काल्याचं कीर्तन होऊन महाप्रसादाला सुरुवात झाली आहे आणि महाप्रसादानंतर हा जो पारायण सोहळा आहे त्याची समाप्ती होते. त्यामुळे अतिशय मोठ्या भक्तिभावानं महाराष्ट्रातून, जिल्ह्यातून आणि तालुक्यातून आणि गावातून या ठिकाणी लोक भक्तिभावाने या ठिकाणी जमत असतात आणि सर्वजण 7 दिवस या ठिकाणी राबत असतात आणि सेवा करत असतात. त्यामुळे या सर्वांना मी बाळूमामा पारायण सोहळ्याच्या वतीने धन्यवाद देतो आणि थांबतो. Thank you.